रविवारी औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला, त्यामुळे अगोदरच कोरोना संकट आणि त्यात पुन्हा निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी अधिकच मेटाकुटीला आला आहे। यामध्ये पैठण तालुक्यातील रहाटगाव येथे विठ्ठल सुखदेव गोरे या शेतकऱ्याची 3 एकर शेती आहे। त्यामध्ये त्यांनी 2 एकरमध्ये डाळिंब आणि 1 एकरमध्ये मोसंबी लागवड करून डाळिंब बाग वाढवली। यावेळी 8 लाख रुपयांचा खर्च करून कॅनॉलमधून पाणी आणून त्यांनी ही बाग वाचवली होती। मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने विजेची तार तुटली, त्यामुळे ही तुटलेली तार नेमकी त्यांच्या फळं लागलेल्या डाळिंबाच्या झाडांवर पडली आणि डाळिंबाचं 8 ते 10 झाडे जळून खाक झाली। यामध्ये किमान 6 ते 7 लाखांचं नुकसान झालं आहे, तर संबंधित विमा कंपनीने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच MSCBने देखील जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रहाटगाव येथील शेतकरी गोरे हे करत आहेत। माझे शेत 306 गट नंबरमध्ये आहे। काल वादळी वारं आणि पाऊस आल्यामुळे माझ्या शेतामध्ये 2 एकरमध्ये डाळिंबाचा बगीचा आहे। त्याच्यामध्ये एलंकीची MSCBची तार तुटल्याने माझ्या शेतातील 7 झाडे नुकसान झाली आहे। ती 7 झाडे पूर्णपणे नष्ट झालेले आहे। तरी माझे पुढील वर्षाचे 6 ते 7 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। तरी MSCBने याचा तात्काळ पंचनामा करून घ्यावा व मला ही नुकसान भरपाई करून द्यावी। मी मागं डाळिंब वाचवण्यासाठी कॅनलवरून 7 ते 8 लाख रुपये खर्च करून पाईपलाईन केली आणि कसेबसे झाडं जगवली आणि त्याच्यात अशी हानी झाल्यामुळे मी आणखीन अडचणीत आलो आहे। तरी पण शासनाने याची दखल घ्यावी ही मी शासनाला विनंती करतो।